नमस्कार प्रकार पहिला एक कप एवढा मी घेतलाय आपल्याला दोन वेळा हलक्या हाताने चोळून हा धुवून घ्यायचाय शाबुदाना धुवताना जोरा जोरा चोळू नका हलक्या हाताने चोळून त्याला आपल्याला धुवून घ्यायचंय पाणी जास्त घालायचं नाही शाबुदाना बुडेल व त्यावरती थोडंसं पाणी येईल एवढंच पाणी घालायचं बोट ठेवल्यानंतर एक ते दोन सेंटीमीटर येईल एवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचंय मी इतपत असं शापूदानाच्या वरती पाणी घालून घेतलंय झाकून तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा पाच तासासाठी ठेवला तरी सुद्धा चालेल आपण शापूताना खिचडी करत आहोत खिचडी करायच्या एक तास आधीच हा शापूदाना पूर्ण वर खाली करून झाकून पुन्हा एक तासासाठी ठेवून द्या म्हणजे पाच तास जर तुम्ही शाबुदाना भिजवणार असाल तर त्याच्या एक चार तास आधी म्हणजे तास शाबुदाना भिजल्यानंतर तो पुन्हा वर खाली करून एक तासासाठी झाकून घ्या शाबूदाना सगळा छान एक सारखा फुलून येईल दोन पळी तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घालून घेतले इथे मी दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घातली अर्धा इंच आलं किसून घेतलं ते घालून घेतलं तुम्ही उपासाला जिरं व आलं खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण आलं किसून घातलं की, की खिचडीला चव खूप छान येते एक उकळून घेतलेला बटाटा पोळी करून घालून घेतलाय तुम्ही जर कच्चा बटाटाही घालणार असाल तर कच्चा बटाट्याची साल काढून जास्त मोठ्या मोठ्या फोडी न करता अशा बारीक चौकोनी फोडी करून सुद्धा तुम्ही घालून असा तेलावरती चांगला परतून मोव करून घ्या तुम्ही तसा बटाटा घातला तरी सुद्धा चालेल इथे थोडस घेतले फोडणीमध्ये असा बटाटा परतवून घेतला थोडस मीठ घालून बटाट्याला चव छान येते आणि खिचडी खाताना मध्ये जो बटाटा येतो तो चवीला खूप छान लागतो इथे मी दोन मिनिट हा बटाटा फोडणीमध्ये चांगला परतून घेतला ज्या कपाने साबुदाणा घेतला त्याच कपाने पाव कप एवढं मी शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कोट सुद्धा असं फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आपण जो साबुदाणा आपला छान असा फुललेला आहे तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे शाबुदाण्याची खिचडी करताना आता जसा शाबुदाना सफेद त्याचे दाणे दिसतात तसाच दिसला नाही पाहिजे त्याचे दाणे असे सफेद दिसले की ती खिचडी आहे ती व्यवस्थित मऊ लुसलुशीत अशी होत नाही स्पर दिसणारा साबुदाणा आपल्याला करून आहे खिचडीसाठी तशी जर खिचडी असेल तर खिचडी तुम्ही सकाळी केली रात्री जरी खाल्ली ना तशी तशीच्या तशीच राहते अजिबात कडक चिवट वाटण होत नाही आपण बटाटे फोडणीमध्ये परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं बटाट्यांपुरतंच आता उडलेलं मीठ आहे ते आपल्याला घालून आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे दोन ते तीन चिमटी एवढी साखर घालून घेतली तुम्हाला खिचडीमध्ये साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालेल मीठ आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला ही खिचडी मऊ लुस लुषित होण्यासाठी ती वाटळ चिवट होऊ नये ह्यासाठी फक्त दोन चमचेच मी इथे दूध घातले दूध घातल्यामुळे खिचडी खूप मऊ लुसलुशीत अशी होते इथे खाली तवा ठेवलाय तवा ठेवल्यानंतर मी असा खिचडीचा पातेला त्यावरती ठेवून झाकण ठेवणार आहे गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचंय वरती झाकण उन ठेवायचं आपल्याला ह्यावरती पाणी घालून घ्यायचंय असं केल्यामुळे खिचडीला अगदी एकसारखा दम बसतो खिचडी आहे ती तळाला चिटक सुद्धा नाही आणि वरती पाणी ठेवले त्यामुळे ती दोन मिनटामध्ये अगदी छान अशी वाफवली जाते तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटं फक्त ही खिचडी वाफवून घेतली पण दाणे ज्या वेळेस आपण ठेवले ती सफेद असे दिसत होते आपण दोन चमचे एवढं दूध घालून घेतलं पण तुम्हाला दूध आवडत नसेल त्याऐवजी तुम्ही दोन चमचे पाणी घालून घ्या त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका दूध घातल्यामुळे खिचडी जरी तुम्ही सकाळी लवकर केली असेल दुपारी खाल्ली किंवा रात्री खाल्ला तरी सुद्धा ती तशीच्या तशीच राहते अजिबात ती कडक चिवट वादळ होत नाही इथे तुम्ही बघाल तर खिचडी अगदी छान मोकळी झाली अजिबात ती चिकट झालेली नाही आपल्याला गॅस बंद करायचा आहे झाकून पुन्हा एक मिनिटासाठी आपल्याला ती ठेवायचे खिचडी आहे ती अजून वाफवली जाते आपला तवा आहे तो बऱ्यापैकी चांगला गरम आहे पातेला चांगलं गरम आहे झाकून ठेवली की अजून ती मूळ लुसलुशीत अशी होते म्हणून आपल्याला एक मिनिटासाठी फक्त ती झाकून ठेवायची तुम्ही बघाल तर आपण खाली तवा ठेवलाय अजिबात आपली खिचडी आहे ती पातेल्याला चिकटली नाही मी एक मिनटं झाकून फक्त ठेवली आपल्या खिचडीचा दाना आहे ना तो ट्रान्सपरंट असा झालेला आहे अगदी दात नसलेले सुद्धा अगदी सहज खिचडी खाती इतकी मऊ लुसलुशीत हलकी फुल अशी आपली परफेक्ट अशी शाबुदाना खिचडी तयार झाली शापुदानाचा दाना सफेद शापु सफेद सफे दिसला की ती खिचडी सकाळी केलेली दुपारी खायला होत नाही असा दाना असेल तर खिचडी जशी आहे तशी मऊ लुसलुसित राहते प्रकार दुसरा एक कप शाबुताना घेतलाय शाबुदाना आपल्याला तीन ते चार मिनटं चांगला भाजून आहे घ्यास एकदम कमीच ठेवायचा आहे सतत तो असा परत राहायचा म्हणजे चांगला भाजला जाईल इथे मी आता चार मिनटं साबुदाणा घ्यास कमी ठेवून चांगला भाजून घेतलाय शाबुताना भाजला की थोडासा तो फुलतो शाबुदाना भाजून झाल्यावर तो तसाच पॅनमध्ये किंवा कढईमध्ये न ठेवता एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा चिरं पाणी न घालता मी मिक्सरला दरदरीत असं करून घेतले तुम्ही ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल छापूदाना मिक्सरला फिरून त्याचं पीठ तयार करून घेतले आपल्याला ते चाळूनच आहे छापुदानाचं पीठ चाळून घेतलं की जे उरलेला थोडासा जाड असा भाग असेल ना तो आपल्याला घ्यायचा नाही तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे जाड जाडचं छापूनना काही दळला गेला नसेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून साल काढून मध्यम साईजचे दोन बटाटे आहेत बटाटे आपल्याला किसूनच घालायचं आहे तुम्ही जर बटाटे न खिसता असेच कुसकरून घालणार असाल तर बटाटे चांगले मॅश करून घ्या बटाट्याच्या कुठळ्या राहू देऊ नका जे वाटण आपण तयार केलं होतं ते मी घालून घेतले अर्धा इंच आलं किसून आहे आलं असं किसून घातलं की आपल्या ह्या रेसिपीला चव खूप छान येते आपण अगदी झटपट होणारे शापूदाना पराठे करणार आहोत हे पराठे सुद्धा अगदी तयार होतात अजिबात शापूदाना भिजवायची गरज नाही तुम्ही असं शापुदानाचं पीठ तयार करून ठेवलं असेल तर झटपट असा हा पराठा तुम्ही करू शकता मी अर्धा लिंबू पिळून घातलाय चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे लिंबू घातल्यामुळे पराठ्याला चव छान येते तुम्ही जर उपासाला ह्यामधला कोणताही पदार्थ खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता बटाटा आहे तो पहिला आपल्याला पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा पिठामध्ये चांगला मिक्स झाला की त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते पाणी थोडं थोडं ठेवून मळून घ्यायचं आहे आपण पोळ्या करण्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला सैल मळून घ्यायचं आहे मी इथे थोडंसं असं सैल हे पीठ मळून घेतले झाकून आपल्याला दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं रेस्ट करण्यासाठी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यामधलं अगदी तुम्ही बघाल तर तीन ते चार चमचे एवढंच पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता दहा मिनटं हे पीठ असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देते दहा मिनटानंतर तुम्ही बघाल तर आपलं पीठ आता थोडंसं फुललेलं आहे थोडंसं ते घट्ट झालेलं आहे म्हणून आपल्याला पीठ मळून ठेवताना थोडंसं ते सैलच मळून ठेवायचंय पुन्हा आपल्याला एक मिनिट हे पीठ चांगलं रगडून मळून आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी आहे पण जास्त नाही थोडंसं घट्ट आहे म्हणून मी इथे फक्त हातावर दोन चमचे एवढंच पाणी आहे आणि पाणी घालून मी पुन्हा असं रगडून चांगलं हे पीठ मळून घेते पीठ मळून झाल्यावर आपल्याला एक चमचा तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही घ्या आणि पिठाला ते लावून घ्या पीठ अगदी चांगलं मौल लुसलुशीत असं मळून घ्यायचंय पीठ जास्त सैल आणि घट्ट करू नका आपल्याला पराठा करण्यासाठी एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळ्याला बघाल तर जिबात चिरा गेलेला नाही ह्यावरूनच समजते आपलं पराठ्याचं पीठ छान तयार आहे पराठा करण्यासाठी शापूदाण्याचं पीठ तयार केलं होतं त्यातलंच थोडंसं मी काढून ठेवलं होतं तेच पीठ आपल्याला पराठा लाटण्यासाठी घ्यायचं आहे तुमच्याकडे दुसरं उपासाचं कोणतंही पीठ असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कोणतंही पीठ नसेल किंवा शाबूदाण्याचं पीठ जरी ठेवायला विसरलात तरीसुद्धा मी पीठ न लावता तुम्हाला पुढे साबुदाणा पराठा कसा लाटायचा ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला असं वाटलं की पराठा लाटताना चिकटत आहे तर थोडंसं पुन्हा सुकं पीठ घाल लावून हे पराठा लाटू शकता जास्तीचं पीठ लावायची आवश्यकता लागत नाही अगदी पराठा आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे त्यामुळे चांगला तर लाटता येते पराठा लाटून झाला तुम्हाला असं वाटलं थोड्याशा चिरा जर दिसत असतील तर त्या पोटाने सरळ करून घ्या आपल्या पराठ्याला अजिबात जास्तीचा असा चिरा केलेला नाही शेकताना पराठा पहिला तवा चांगला गरम करून घ्या त्यानंतर घ्यास मध्यम ठेवून पराठा शेकवून घ्या पराठा शेकताना तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही ते लावू शकता दुसऱ्या साईडने शेकताना पुन्हा तुम्ही थोडंसं असं तूप घालून घ्या आणि पराठा चांगला शेकवून घ्या दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा छान खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे पराठा मी आहे तुम्ही बघाल तर छान टम असा तो फुलून आलेला आहे अगदी झटपट होणारे हे पराठे आहेत तुम्ही जर शाबूदानाचं पीठ असं तयार करून जर आधीच ठेवलं असेल तर तुम्ही झटपट कधीही असे शाबुदानाचे पराठे नाश्त्याला किंवा उपास असेल तर उपासासाठी सुद्धा तुम्ही करू शकता छान पराठा आपण शेकवून घेतलाय आता दुसरा पराठा आपण कोणतंही पीठ न लावता करणार आहोत पॉलिथिनला तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही दोन्ही साईडला असं लावून घ्या हा पराठा लाटताना अजिबात आपल्याला कोणत्याही पीठाची आवश्यकता लागत नाही सारखं सारखं आपल्याला अजिबात तूप किंवा तेल पॉलिथिन पेपरला ते लावायचं नाही फक्त एकदाच लावून घ्यायचं आहे अशी एक प्लेट घ्यायची प्लेटने आपल्याला हलकंसं तापून हा पराठा करून घ्यायचा आहे लेटची लाइनिंग आहे ती पराठ्यावर थोडी आलेली आहे तुम्ही पराठा करताना प्लेन अशी डिश घ्या तुम्ही बघा न लाटता आपला किती सुंदर असा पराठा इथे तयार झाला आहे पण तुम्हाला जर हा पराठा लाटूनच करायचा असेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता तेही मी तुम्हाला दाखवते पराठा बघाल जास्त जाड नाही एकदमही पातळ नाही अगदी छान आपला इथे पराठा न लाटता तयार झालाय अगदी झटपट असा मी इथे हाच पराठा तुम्हाला लाटून दाखवते हा पराठा ला तुम्हाला लाटून करायचा असेल तर तुम्ही असा लाटूनही करू शकता अस तेल तूप काही लावून घ्या त्यानंतर पिठाचा गोळा ठेवून तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता पराठ्याला थोडस लाटून घेतले तुम्हाला आता मी दाखवते अजिबात पॉलिथिनला चिकटत नाही जसा हवा तसा तुम्ही हा लाटू सुद्धा शकता आपल्या इथे शापुत्यानाचा झटपट पराठा असा तयार झालाय आपण हाही पराठा आता शेकवून घेऊया पराठा आपण मी तुम्हाला जी दुसरी पद्धत दाखवली खूप फटाफट हे पराठे होतात लाटायला अजिबात वेळ लागत नाही इथे दुसरा पराठा सुद्धा तुम्ही बघाल तर अगदी छान टम असा कोलून आलेला आहे दही पीठ न लावता सुद्धा तुम्ही पराठा करू शकता तुम्हाला पराठ्याच्या पिठापासून साबुदाना तुम्ही वडा करू शकता किंवा साबुदाना थालीपीठसुद्धा तुम्ही ह्याच पिठापासून करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच मिठापासून जर शाबुदाना वडा केला तर तो वडा सुद्धा अगदी पुरू पुरीत असा छान तयार होतो तुम्हाला पराठा तोडून दाखवला तोडतानाच तुम्हाला समजलं असेल की अगदी मऊ नुसलुषित असे पराठे तयार झालेत शाबुदाना पराठा उपासाची चटणी खोबऱ्याची किंवा दह्यासोबत सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद